उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जी आणि ठाकरे सरकार ने कोविड दा कमाई साठी दो मुंबई पुणे नवी मुंबई एमएमआर परिसर मध्ये कोविड केंद्राचा तो घोटाळा केलाय, लोकांचा जीवाशी खेळले आहेत, बोगस बेनामी फर्जी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्यात अनेक कंपन्यांमध्ये बेनामी पार्टनर उद्धव ठाकरेचा उजवा आणि डावा हात आहे। मग मुंबई असो पुणे असो पीएमआरडीए परिसर असो नवी मुंबई परिसर असो, हा घोटाळा मुंबईमध्ये पण आहे, हा घोटाळा पुण्यात पण झालेला आहे, हा घोटाळा ठाणे कल्याण महापालिका ठाणे महापालिकेत झाला आहे। जी कंपनी अस्तित्वात नाही असा कंपनींना कोविड सेंटर चालवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी दिले आणि त्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला। आपला पुणे जम्बो कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्याचा विरोधात मी फौजदारी तक्रार दाखल करणार आहे, ज्याच्यामुळे निर्दोष नागरिकांचे मृत्यू झाले। माझा माहिती प्रमाणे एका पत्रकाराचा पण मृत्यू झाला होता, जी कंपनी अस्तित्वातच नव्हती, त्यांना कोविड केंद्राचा जम्बो कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला। आज मी या सगळ्या फाईली चेक केल्या आणि माझी जी शंका होती कन्फर्म झालेली आहे। मी येत्या काही दिवसात राज्यपालांना पण भेटणार आहेत आणि हे कोविड केंद्र ज्या पद्धतीने दिले गेले, बेनामी ओनरशिप कुणाची आहे हे सगळे पुरावे राज्यपालांना देणार आहेत आणि याची कुठली तरी हाय पॉवर ऑथॉरिटी द्वारा चौकशी व्हावी। आश्चर्याची बाब आहे की पीएमआरडीएने असो की मुंबई महापालिका असो की एमएमआरडी असो की सिडको, त्यांना जे फर्जी डॉक्युमेंट दिले गेले ते त्यांनी चेक पण नव्हते केले। जे रस्त्यावरचा माणसाला ज्याच्याकडे एक वर्षाचा दमडीचा अनुभव नाही त्यांना हजारो 8 कोविड सेंटर आता बोगस कंपन्यांना दिले गेले आणि त्याची चौकशी झाली पाहिजे। मी पुण्याचा महापौरांशी बोललो आहेत, कमिशनरशी बोललो आहेत की जे पुणे जम्बो कोविड सेंटर चालवण्याचा ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता ते फर्जरी त्यांनी फोर्थ डॉक्युमेंट सबमिट केले होते आणि पुणे महापौरांनी पण या कंपन्यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करावी। नेमके ते 8 कंपनी कोण कुठले होते आणि मी एका कंपनीचं नाव निश्चितपणे देतो, 8 कोविड सेंटर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।